सगळ्या गोयकारांक योकार रेवोल्युशनरी गोवन्स हो एक ल्हानसो ग्रुप 2017 जो सुरू जाल्लो जो 2021 पॉलिटिकल पार्टी जाली आनी हे दोनूय करताना आमचो एकूच एम एकूच ऑब्जेक्टिव आसलो तो म्हटल्यार आमची गोंयची आयडेंटिटी जी आसा ती प्रिजर्व आनी प्रोटेक्ट करपाची. आमचे गोंयकारांचे जे एग्जिस्टन्स आसा ते गोंयान राखून दवरपाचे आनी हेकाच लागून रेवोल्युशनरी गोवन्स हिचो जन्म जालो. रेवोल्युशनरी गोवन्स जशे जशे वाडत गेले तशे तशे लोकांचो मोग आमकां मेळत गेलो, लोकांचो सपोर्ट आमकां मेळत गेलो, लोकांचे ब्लेसिंग्स आमकां मेळत गेले. 2022 आमी इलेक्शन कंटेस्ट केले आनी आमचो एक एमएलए निवडून येवन असेंब्लीन पावलो. खूब फावट रेवोल्युशनरी गोवन्साचेर अटॅक जालो, रेवोल्युशनरी गोवन्स काबार करपाचो प्रयत्न जालो, पूण रेवोल्युशनरी गोवन्साची जी आयडियोलॉजी आसा, जे प्रिन्सिपल्स आसा, रेवोल्युशनरी गोवन्साचे जे गोंया खातीर कमिटमेंट आसा, जो आमचे रेवोल्युशनरीज आसा तेंचे तेंचो गोंयाक लागून जो मोग आसा, हेका लागून आमी आयज पर्यंत टिकोवन आसा आनी आयज पर्यंत आमी स्ट्रोंग आसा, युनायटेड आसा. खूब फावट आमकां दिसतालें की गोंयकार खंय तरी आमच्या गोंयांत शेणला, गोंयकार खंय तरी गोंयकाराची आयडेंटिटी काबार जायत आसा, प्रत्येक गजालीन गोंयकाराचो रायट वचत आसा आनी गोंयकार आपल्याच स्टेटीन आमच्याच गोंयांत आमी गोंयकार खंय तरी शेणत आसा, आमी गोंयकार थर्ड ग्रेड सिटीजन जायत आसा. आनी हे जावपाक कारणीभूत म्हटल्यार आमी जे सरकार निवडून हाडले, ज्या लोकांक निवडून हाडले तेंच्यांनी आमकां प्रोटेक्ट करपाक लागून, गोंयकारांक गोंयकारांची आयडेंटिटी प्रोटेक्ट करपाक लागून, आफ्टर लिबरेशन आफ्टर स्टेटहूड आमची आयडेंटिटी दवरपाक लागून अशे कायदेच करूंक ना, ज्या कायद्यान आमकां खंय तरी प्रोटेक्शन मेळटले, खंय तरी गोंयकार गोंयान ताड बांदून जगतलो, गोंयकाराचे जे एग्जिस्टन्स आसा ते डेंजरान येवचे ना. खंय तरी सिस्टम बदलपाक आमकां जाय आसलो, खंय तरी सिस्टमान हे घुसपाक आमकां जाय आसले, खंय तरी ह्या सिस्टमान वचोन गोंयकाराचो आवाज ह्या सिस्टमान घालपाक आमकां जाय आसलो. कित्याक जे लोकांक आमी निवडून हाडले, जे लोकां खातीर गोंयकारान प्रचार केलो, गोंयकार भोंवले, मतां मागली, तेंकां लाखाधीश करोडपती तेंकां केले, ते सगळ्यांनी गोंयकारांक फटयले, फक्त दलालगिरी केली, पार्ट्यो चेंज करीत रावले, आपली संपत्ती आपली प्रॉपर्टी वाडयत रावले, आपले एसेट्स वाडयत रावले आनी गोंयकारांक भिकेक लायले, गोंयकारांक भिकारी करून उडयले. आयज गोंयांत कंपनीज येता, भितर गोंयकारांक काम मेळना,
कोण तरी बंगाली थंय मॅनेजर बसता, कोण तरी कर्नाटकाचो बसता, कोण महाराष्ट्राचो बसता, आनी खंयच्या स्टेटीचो बसता, तो आपल्या लोकांक थंय भरता. जे गोंयकार कामांक आसा तेंचेर अत्याचार जाता. कॉमनदार जागे येतात थंय सगळे मायग्रंट भरला. हाउसिंग बोर्ड प्रोजेक्ट येता थंयसर सगळे मायग्रंट. गव्हर्मेंट स्कीम येता, गव्हर्मेंट लोनां मेळटा, ती सगळी मायग्रंट्स घेता. म्हणजे आमचे गोंयकारांचे जे जे रायट्स आसा, जमनी पासून जॉबा पासून आमचे अस्तित्वाचे जे रायट्स आसा, हे सगळे रायट्स काढून आयज वोट बँकेक लागून हे सगळ्या पॉलिटिकल पार्टीन काढून मायग्रंट्सांक दिल्ले आसा. काँग्रेस जावं, बीजेपी जावं, गोवा फॉरवर्ड, एमजीपी, आप सगळे पॉलिटिकल पार्टी आयज सगळे वोट बँकेचेर डिपेंडंट आसा. इलिगल वोटींग कार्डां करून दिता, इलिगल रेशन कार्डां करून दितात. आमचे गोंयकार बाबडे शिकतात, आमची आवय बापूय आमकां शिकयतात, पूण आमकां आयज गोंयांत जॉब गॅरंटी ना. आमकां आयज गोंयांत घर मेळटलें म्हणून आमकां गॅरंटी ना. आमकां गोंयांत आयज मार्केटांत बसपाक एक प्लेस मेळटली, एक शॉप मेळटलें म्हणून आमकां गॅरंटी ना. आयज हाउसिंग बोर्डाचो जर घर येयले, प्लॉट येयले, फ्लॅट येयल्या भितर आमकां जागो मेळटलो म्हणून आमकां गॅरंटी ना. गव्हर्मेंट स्कीम जी येता ती स्कीम आमकां मेळटली म्हणून गॅरंटी ना. कसलेच गजालीची गोंयकारांक आयज गॅरंटी ना. गोंयकारांक फक्त इल्युजनान दवरला, एक ड्रीम दाखयला, एक स्वयंपूर्ण गोंय म्हणून एक एक बलून क्रिएट केला, एक इमेजिनरी बलून क्रिएट केला. त्या बलुनान, त्या बोमाड्यान आमकां दवरला, आमकां भितर दवरून आमकां दाखयला की हो आमचो वर्ल्ड, ह्या वर्ल्डान आमकां सगळें मेळटलें, दीस आर ड्रीम वर्ल्ड म्हणून. पण जेव्हा आम्ही रियलिटी पळयता, जेव्हा आम्ही गोंयकाराकडे उलयता, जेव्हा आम्ही गोंयकाराचे ऐकता, तेव्हा आमकां कळटा की गोंयकाराची आयज परिस्थिती कितें जाल्या. गोंयकाराक आयज फाल्यांचो दीस कसो तो काडटलो, कसो तो जेवतलो, कसो भुरग्यांची ऍडमिशनाची फी भरतलो, कशे भुरग्यांक स्कुलान धाडटलो, कशे लग्न जातलो, कशे घर बांदतलो, कसो धंदो करतलो, कसो तो पोट भरतलो आपल्या आवय बापायचे, कशे आपल्या आवय बापायचे शिकपण काडटलो जाणटेपणान, हे सगळे टेन्शन आयज गोंयकाराचेर आसा. आयज व्हडली व्हडली उतरां उलयतात, कोणूय जावं, खंयच्याय पॉलिटिकल पार्टीचो लिडर जावं, गोंयकारांक सालवार करपाचे गजाली करतात. हे सगळे लिडर आयज गोंयकारांक डायरेक्ट तोंडार फटयतात, इलेक्शना कडेन पयसो ओत्तात, मतां विकती घेतात. आनी थोडे गोंयकार लज सोडून ते पयशे घेता. आनी जे लोक तुमचे नशीब, तुमचे फ्युचर काबार करता, तुमचे अस्तित्व काबार करता, तुमकां भिकेक लायता, ते पयशे घेता आनी तांकां वोट करता, आनी ताकाच लागून हे वयतात आनी थंय असेंब्लीन बसतात. आमचे रायट्स चोरता, आमचे फ्युचर चोरता, आमची आयडेंटिटी काबार करता. आयज गोंयांत तुमीच पळया कितें जालां तें. वयता थंय झोपडपट्टी, वयता थंय इल्लिगल गाडे, इल्लिगल धंदे, मार्केटांत गेले गोंयकार दिसना, रस्त्यार चलतना गोंयकार दिसना, वयता थंय क्रायम, मर्डर, चोरयो, वयता थंय गार्बेज, वयता थंय बिल्डींग, वयता थंय शेतां पुरयल्या, डोंगर कापला, न्हंय पोल्यूट जाला, प्रोस्टिट्युशन, ड्रग्स, स्क्रॅप यार्डां, हेंच दिसता. हें गोंय, हें आमचें गोंय. आनी हेंच गोंय करपाक लागून आमी मुक्त जाल्ले, हेकाच लागून आमच्या जाणट्यांनी गोंय पोर्तुगीजा पासून मुक्त केल्लें. ह्या 60 वर्सांक ह्या सरकारान केले तरी कितें. आमचे जे डोंगर आसले, आमचे मानश्यो आसले, आमची खाजन लँड आसले, आमची शेतां आसली, जे आमचे गोंय आसले, आनी आयज गोंय कितें जालां, कोणाक हाडून भरतात तुमी, कोणाक इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतात, कंपनी हाडटात तुमी गोंयकारांक एम्प्लॉयमेंटाक लागून. पूण आजून पर्यंत सरकारान एक आमकां कंपनी दाखोवची, एक रोल मॉडल कंपनी ह्या सरकारान आमकां दाखोवपी, दाखोवची, आमी चॅलेंज करता ह्या सरकाराक, तेंच्यांनी दाखोवची की ह्या कंपनीन इतले इतले गोंयकार कामांक आसा, असो असो तेंकां पगार आसा, हे तेंचे प्रोमोशन जाता आनी ते हॅपी आसा, दाखोवचे सरकाराक. तुमी इतले कंपनी जाय भायल्यान हाडटात, पूण त्या कंपनीचो बेनिफीट गोंयकारांक ना. आयज सादी गाडी लायतलो एक कंपनीन, एक बस लायतलो, एक रिक्षा लायतलो जाल्यार एक गाडी लावपाक मेळना. आयज कितें सर्वीस प्रोवायड करतलो जाल्यार ते कंपनीन गोंयकाराक उबो करिना. गोंयकाराक भोंवचो पडटा, भिकारी कसो ह्या कंपनीच्या दारार भोंवचो पडटा, जॉबाक लागून, सर्वीस दिवपाक लागून.
कॉन्ट्रेक्ट मेळपाक लागून भोंवचो पडटा. भिकारी कसो आमच्याच गोंयांत, आमचीच जमीन, आमचेच उदक, आमचीच सबसिडी, पूण आमी भिकारी. बॅगर्स कशे वयता. थोडे लोक आमकां सांगता की गोंयांत कंपनी जाय, कंपनी जाय, कंपनी जाय. आयज गोंयांत येदी व्हडली हॉटेल इंडस्ट्री आसा, ह्या हॉटेल इंडस्ट्रीन कितें गोंयकारांक आयज कामां आसा, कितले गोंयकार थंय कामांक आसा, गोंयकारांक पगार थंय कितें आसा, कितें तेंची स्ट्रॅटजी आसा, कितें तेंची ते एक्सप्लॉयटेशन कशें करता, हॅरेसमेंट कशें करतात, कोण केन्ना उलयला? हजारांनी हॉटेलां येतात, लाखांनी गोंयकार आयज बेकार आसात. कित्याक हे हॉटेल इंडस्ट्रीन आमच्या गोंयकारांक प्रेफरन्स ना? कित्याक तांकां बरी सॅलरी ना? कित्याक तेंचे एक्सप्लॉयटेशन जाता? कित्याक तेंचे हॅरेसमेंट जाता? हजारांनी आयज कंपनीज आसा गोंयांत, तेतून गोंयकारांक काम ना. जाल्यार हो सरकार स्वयंपूर्ण गोंय, स्वयंपूर्ण गोंय म्हणटात तुमी, 15 वर्सांची रेजिडंस मागतात तुमी आनी थंय कामांक लायतात. प्रायवेटान जाल्यार तेंय मागना तुम्ही. गव्हर्नमेंट जॉब काढून लवाणी, बसप्पा, यल्लप्पा, मल्लप्पा, हो मुल्ला, तो उल्ला, सगळ्यांक दिले तुम्ही जॉब. प्रत्येक बस्तीन तुम्ही जॉब वाडटात, बस्ती क्रिएट करतात, जॉब दितात. आमच्या गोंयकारांक कितें करपाचे? एव्हरी जॉब रेक्रुटमेंट इज अ स्कॅम. प्रत्येक जॉबान, रेक्रुटमेंटान स्कॅम असता. लोकांच्या, गोंयकाराच्या फ्युचरा कडेन हो सरकार खेळटा, खेळत येला. प्रत्येक गजालीक गोंयकाराक रस्त्यार हाडला, तो मागीर डबल ट्रॅकिंग जावं, तो मोले वाटोवपाक लागून जावं, ते न्हंयो वाटोवपाक लागून जावं, ती म्हादय वाटोवपाक लागून जावं, ते गोंय वाटोवपाक लागून जावं, प्रत्येक गजालीक गोंयकारांनी, ह्या सरकारांनी रस्त्यार हाडला. आनी थोडे जाणट्या जाणट्यांक आमी असेंब्लीन धाडला, कितें करपाक खबर ना, न्हिदपाक, च्या पिवपाक, बटाटे भजी सामोसा खावपाक खबर ना. आनी तेकाच लागून हे सगळे आमी पयले तेन्ना आमी चितले की खंय तरी गोंयांत जो गोंयकार आसा, जो गोंयकार आसा आमचो, त्या गोंयकाराक खंय तरी आयडेंटिटी, ऑफिशियल आयडेंटिटी मेळपाक जाय. गोंयकार कोण हो डिफायन जावपाक जाय. आजून पर्यंत गोंयकार कोण हो डेफिनेशन कोणेच करूंक ना. खंयच्याच पॉलिटिकल पार्टी कडेन कापासतात ना गोंयकार कोण तो सांगपाक. तेंकां जाय बरेपणाय मायग्रंट्सांचे. ते घाटी येतले, वोटिंग कार्डाक करतले, गोंयांत येवन क्रायम करतले, रेप करतले, हेंची बरेपणां हांकां जाय. आनी ताका लागून कोणूच उलोवपाक रेडी ना. आमी जेन्ना पोगो बील घेवन दारा दारार गेले, आमी जेन्ना मिटींग्स केले, रॅलीज केले, लोकांनी आमकां सपोर्ट केलो, लोकांनी आमकां मोग दिलो, लोकांनी आमकां वोट सुद्दां केले. आमी लोकांक प्रोमीस केल्लें की पोगो बील पयले असेंब्ली सेशन जेन्ना जातले तेन्ना पोगो बील आमी असेंब्लीन घालतले. फर्स्ट आमचे जे बील आसतले ते पोगो बील आसतले, हे आमी लोकांक प्रोमीस केल्ली. खुबशा जाणांनी आमकां सांगलेले, विश्वजीत राणे राव ना जाल्यार निलेश काब्राल, खूब जाणांनी सांगलेले, तुमकां जर पोगो बील घालपाक जाय जाल्यार तुमी इलेक्शन कंटेस्ट करा आनी तुमचे बील घाला म्हणून. असेंब्लीन जिकोन येया आनी बील घाला म्हणून. आज आमी इलेक्शन कंटेस्ट केले, इलेक्शन जिकले, जिकोन येयले आनी आयज आमी असेंब्लीन आमचे पोगो बील घातले. हे पोगो बील फक्त रेव्होल्युशनरी गोंसाक वोट केला तेच गोंयकारांचे न्हू, हे बील प्रत्येक गोंयकाराचे, प्रत्येक एव्हरी पर्सन ऑफ गोवन ओरिजीन जो आसा, जो नीज गोंयकार आसा, तो बीजेपीचो आसूं, तो काँग्रेसचो आसूं, तो एमजीपीचो आसूं, तो आपाचो आसूं, तो टीएमसीचो आसूं, ना जाल्यार आनी खंयच्याय पॉलिटिकल पार्टीचो आसूं, प्रत्येक ना जाल्यार पॉलिटिकल पार्टीचो नासूं, प्रत्येक गोंयकार, ईच एंड एव्हरी गोंयकाराचे पोगो बील आसा. ईच एंड एव्हरी गोंयकाराक हे पोगो बील लागू जातले. आमी भितर बरोवंक ना, कोण हिंदू आसा तेकाच ते दिवपाक जाय, कोण क्रिस्तांव आसा तेकाच दिवपाक जाय, मुस्लीम कोण आसा तेकाच आसपाक जाय म्हणून आमी बरोवंक ना. तो बीजेपीचो आसल्या तेका आमी दिवचे ना, तो आरजीक वोट मारूंक ना जाल्यार तेका आमी दिवचे ना, काँग्रेसीक मारला तेका आमी दिवचे ना. आमी प्रत्येक गोंयकार जेणी गोंयांत पट्टो घातलेलो आसूं, तेणी गोंयांतलो पट्टो काडलेलो आसूं, ना जाल्यार केन्ना घालूंक नासलेलो आसूं, प्रत्येक गोंयकाराक प्रोटेक्ट करपाक लागून, प्रत्येक गोंयकाराचे फ्युचर प्रोटेक्ट करपाक लागून, त्याच्या भुरग्यांक प्रोटेक्ट करपाक लागून, तेची आयडेंटिटी, त्याचे गोंयकारपण जे आसा ते प्रोटेक्ट करपाक लागून आमी हे पोगो बील ड्राफ्ट केले, लोकां फुड्यान मांडले. आनी तेच बील, हे पोगो बील आमी आतां
असेंब्लीन सबमीट केला. आज आमचो आमदार विरेश बोरकर हेणी व्हरोन ते लेजिस्लेचर सेक्रेटरी आसा तिच्या कडेन व्हरोन सबमीट केल्ले आसा. हे बील जुलयच्या 15 तारखेर म्हणल्यार असेंब्ली 11 तारखेर स्टार्ट जातली, सो शुक्रारा हे बील डिस्कशनाक येवपाक जाय. आमच्या सायडीनसून रेव्होल्युशनरी गोवन्सा कडल्यान जी प्रोमीस लोकांक केल्ली ती प्रोमीस आमी कंप्लीट केल्या. ते बील असेंब्लीन व्हरोन आमी घातला, असेंब्लीन सबमीट केला. आता हे बील फुडें व्हरपाचें काम, हे बील पास करून घेवपाचें काम जे एमएलएज भितर इलेक्ट जावन येयला, जेंका दिसता की गोंयकारांक लागून ते निवडून येयला, जेंका दिसता गोंयकारांची आयडेंटिटी उरपाक जाय, गोंयकारांक गोंयांत गोंयकारांचे रायट मेळपाक जाय, गोंयकार कोण तो डिफायन जावपाक जाय, ते आमदार ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह हे बील सपोर्ट करतले. आमच्या कडल्यान सगळ्यांक एमपी जावं दोनूय आनी बाकीचे जे 39 एमएलएज आसा हे सगळ्यांक हे बील पावतले. तेंच्या ऑफिशियल ईमेल आयडीचेर सगळ्यांक हे बिलाची पीडीएफ कॉपी पावतली, सो तेंच्यानी ती वाचची, रीड करची. तेंकां जर कितेंय डाउट आसा जाल्यार तेंच्यानी आमकां रिप्लाय करचो आमच्या ऑफिशियल ईमेलाचेर. विरेश बोरकर हो आमचो जो एमएलए आसा तेचो ऑफिशियल ईमेल आयडी वयल्यान तुमकां वयतले, तेचेर तुमी रिप्लाय करचे. तुमकां कितें डाउट आसा अंडरस्टँड करपाक जाय, तेचेर कितें क्लॅरिफिकेशन जाय जाल्यार तुमी आमकां सांगचें. ह्या असेंब्लीन प्रूव जातलें कोण गोंयकार, कोण गोंयकारांक लागून काम करपाक सोदता आनी कोण ह्या मायग्रंटांक लागून निवडून येयला, कोण गोंयकारांक प्रोटेक्ट करपाक सोदता, कोण गोंयकारांक काबार करपाक येयला, कोण गोंय वाटोवपाक येयला, कोण गोंय सोपोवपाक येयला, कोण प्रो गोवन आसा आनी कोण एंटी गोवन आसा, हेचे सर्टिफिकेशन हे असेंब्ली सेशनांक जातले. आमची कॉपी मारून विजय सरदेसायन एक कसले तरी बील घातला गोंयचे 80% एम्प्लॉयमेंटाचे, हेच बील तेणी पयली उलयतालो. सिप्लाचेर वचून तेणी एक प्रोटेस्ट केल्लो, तेच्या मागीर तो मिनिस्टर जालो तेन्ना परत तो थंड जालो, परत तेका भायर मारलो, परत तो जागो जालो. जेन्ना तुमी सरकारान आसले हो विजय सरदेसाय जेन्ना सरकारान आसलो 2 वर्सां तेन्ना तेच्या कडेन कांय जावंक ना, पूण एक कितें तरी तेणी आतां बील घातला बरें आसा. पूण गोंयकार कोण, 15 वर्सां, 10 वर्सां, 5 वर्सां, कितली वर्सां तुमी गोंयकार कोणाक म्हणटात, कोणाक गोंयकार तुमी मानतात आनी कोणाक तुमी रायट दिवपाक सोदतात हे असेंब्लीन क्लियर जातले. नीच गोंयकाराकूच तुमी गोंयकार म्हणटात की आयज भायल्यान येयले, कोण सेटल जाला आयज हांगा येवन, इल्लिगल वोटिंग कार्डा केला तेंकां तुमी आयज गोंयकार म्हणटात. ते आपणाक जाय ते म्हणटले गोंयकार म्हणटले, नाल्यार आनी कोण म्हणटले. पूण प्रत्येक गोंयकाराक खबर आसा कोण गोंयकार तो, कोण नीज गोंयकार कोण. सो ह्या फावट प्रूव जातले कोण गोंयकार, कोण बायलो, कोण प्रो गोवन, कोण एंटी गोवन. इतली वर्सां फक्त सेटिंग बा सेटिंगगिरी चलताली, सेटिंगां चलताली असेंब्लीन. तूं म्हाका मारल्या भाशेन कर, हांव रडल्या भाशेन करता. गोंयकारांक पिशान काडटाले, थंय वचून कविता म्हणटाले, थंय वचून टायमपास करताले खूब जाण. पूण ह्या फावट रेव्होल्युशनरी गोवन्स भितर आसा, ह्या फावट आरजीपी भितर आसा, ह्या फावट गोंयकारांचो आवाज भितर आसा. एव्हरी सिंगल गोंयकार आयज प्रत्येक गोंयकाराचो आवाज, प्रत्येक गोंयकाराचो व्हॉयस रेव्होल्युशनरी गोवन्स असेंब्लीन काडटली. प्रत्येक गोंयकाराच्या काळजांत जे विशय आसा ते आमी काडटले. विजयान जशें बील काडलें तशें आपाच्या एका एमएलएन तेंच्यानी एक रेझोल्युशन काडलें, ते आतां जागे जाले. तेंची बील काय अजून आमकां मेळोंक ना, आमी रावल्या पळोवपाक
की ते गोयकार कोणाक म्हणतात? हो सरकार म्हणता 15 वर्षाचे तेंकाच ते गोयकार म्हणता? काय 25 केला, 30 केला, 50 केला, 60 केला, 70 केला, कितली वर्षा केला? 5 केला काय 2 केला? कितली वर्षा गोयान येयल्या तो गोयकार जाता? हे आम आदमी पार्टी त्यांचो एमएलए विजय सरदेसाय आणि बाकीचे जे आमदार असा ते कोणांग सपोर्ट करता? खयचे बिल सपोर्ट करता? पोगो बिल करता की रेझोल्युशन करता काय विजयाचे बिल करता काय? कायच करीना हे आमकां कळटले. हे पोगो बिल हे फक्त नावाचे बिल न्हू, हे आमच्या एक्झिस्टन्साची लढाई असा, फायट असा, आमचे अस्तित्व राखपाची फायट असा. जे कोणे हे पोगो बिल करपाक हातभार लायला, आपली तकली लायला, आमी तेंची नावां सांगपाक तुमकां शकना. पूण जे जे कोणे हे पोगो बिल ड्राफ्टिंगेंक आमकां हेल्प केला, आमकां सजेशन्स दिला, आमकां एडवायस केला, हे ड्राफ्ट केला, करेक्शन्स केला, वॉट एवर इन विच एवर वे, ते सगळ्यांक काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. कित्याक तुमकां लागून हे बील रेडी जालें आनी ते असेंब्लीन पावलें. आमच्या मनांत कितें आसलें, आमच्या मनांत कितें इच्छा आसलें गोंयकारांक लागून, आमचें कितें ड्रीम आसलें, ते ड्रीम वर्डांनी ट्रान्सलेट करून, वर्डांनी बरोवन ते आमकां बील फॉर्मेटान तुमी करून दिले. अशी कितलीशीच बिलां आमची असेंब्लीन येवपाची आसा. हांव सरकारा कडेन मागता की तुमी पंचायत इलेक्शन आसा म्हणून ही असेंब्ली कट शॉर्ट करूं नाका, बारीक ल्हान करूं नाका. खूब वर्सां जाली गोंयकारांक थंय उलोवपाक चान्स मेळोंक ना, गोंयकारांचो आवाज असेंब्लीन पावोंक ना, फक्त फकाणां फकाणां, गोंयकारांची फकाणां चल्ल्या. आजून पर्यंत गोंयच्या जमनीचेर इल्लिगल स्लम्स आसा, कोमजाचे जागे चोरलेले आसा, इल्लिगल धंदे चलतात, गोंयकार बेकार आसात, गोंयकार बेगर आसा. आजून पर्यंत गोंयकाराक धंदो करपाक सारको मेळना, गोंयकाराक शिक्षण सारकें मेळना, गोंयकाराक हेल्थकेअर फेसिलिटी सारको मेळना. कॅन्सराक लागून गोंयकाराक बॉम्बे वयचो पडटा, आनी खंय वयचो पडटा. बिलाची बिलां तेजी जाता, फॅमिलीची फॅमिली उद्वस्त जाता, भांगार विकतात, घर विकतात, प्लॉट विकतात. हे जे सगळे विशय आसा ते असेंब्लीन आमकां उलोवपाक जाय. ते 150 किचन आसूं ना जाल्यार ती 108 एम्ब्युलंस आसूं आमकां उलोवपाक जाय. ते होम गार्डांची कमी सॅलरी आसूं नाल्यार अंगणवाडी टिचर्स आसा तेंचो विशय आसूं, नाल्यार आमचे कॉन्ट्रॅक्टाचेर जे गोंयकार कामांक काम करता 15-15 वर्सां तेंचो विशय आसूं, रोडार जाता ते एक्सिडंट आसूं, प्रत्येक विशयाचेर आमी उलयतले. हिल कटींग आसूं, लँड फिलींग आसूं, तेचेर आमी उलयतले. प्रत्येक गजालीचेर आमी उलयतले. आयज आमच्या टॅक्सी भावांचेर जो अन्याय जाता, आयज तुमी एपां हाडूंक सोदतात, तेंकां फोणांत घालपाक तुमी सोदतात, त्या विशयाचेर आमी उलयतले. प्रत्येक विशयाचेर आमी उलयतले. तुमी जर चिंतशात एक दिसान एक विकान ही असेंब्ली घेतले आनी गोंयकारांचे विशय मांडटले आनी सोपयतले, जाल्यार तुमी गोंयकारांक परतून फटयतले. ही बीजेपी भिवकूट जातली, कावड जातली. आमकां असेंब्लीन उलोवपाक जाय, आमकां विशय मांडपाक जाय, गोंयकारांचो आवाज भितर पावपाक जाय. आनी हे पोगो बील पास जावपाक जाय, हे पोगो बील पास जावपाक जाय. पोगो बील जर जायना जाल्यार कोणूय गोंयान येतलो, कोण ट्रेनींतल्यान देंवतलो, कोण बसींतल्यान देंवतलो, कोण फ्लायटांतल्यान देंवतलो, कोण गाडयेनी येतलो आनी हांगा गोंयकार म्हणून वागतलो, गोंयकार म्हणून रावतलो, आनी आमच्या भुरग्यांक आमकां दादागिरी करून दाखयतलो, आमचे रायट्स व्हरतलो, आमकां भिकारी करतलो, आमकां गरीब करतलो, आमचे एक्झिस्टन्स काबार करतलो. आयज आमच्या भुरग्यांक त्या घाटयांच्या भुरग्यां वांगडा थंय शिकचें पडटा, हिंदी उलोवचें पडटा. स्कुलांनी आमच्या भुरग्यांक एडमिशनां मेळना, पूण तेंच्या भुरग्यांक एडमिशनां मेळटा. जॉब मेळपाची सोडूनच दी, आयज शिक्षण घेवपाचो सुद्दां प्रॉब्लम जाल्लो आसा इन्फ्लेशनाक लागून. दोन हजार 2012-2013-2014 बीजेपीचो चीफ मिनिस्टर
तेन्ना आसलो मनोहर पर्रीकर हेने गजाली ऑन रेकॉर्ड उलयल्लो आसा. गोंयांत मायग्रेशन वाडटा, मायग्रंट्स गोंयकारांक आउट नंबर करतले 2022 मेरेन. गोंयांत भायले बिल्डर येवन माफियात जाला, गोंयची जमीन प्रोटेक्ट करपाक जाय, सगळे गजाली तो उलयल्लो. गोंयचे जमनी प्रोटेक्ट करपाक लागून रेझोल्युशना पासून घेतले, पूण फुडें हेंच्यानी कांयच करून आपल्या पॉलिटिकल करियराक लागून फक्त एजंट कशे वागले, फक्त भाषणां केली, पूण गोंय गोंय आनी गोंयच्यो जमनी प्रोटेक्ट करपाक हेंच्यानी एक कायदो सारको हाडूंक ना, एक लँड प्रोटेक्शन बील हेंच्यानी हाडूंक ना. भरपूर बिलां येवपाची आमची, भरपूर रेझोल्युशनां येवपाची आमची, भरपूर क्वेश्चन्स येवपाचे आमचे. आमी प्रोमीस करता गोंयकारांक, तो गोंयकार खंयच्याय पॉलिटिकल पार्टीचो आसूं, तुमचो आवाज जावन आमी भितर वयतले. तुमचो आवाज आमी असेंब्लीन पावयतले आनी असेंब्लीच्या थ्रू आमी तो कायदो करून घेवपाक आमी प्रयत्न करतले. तो मागीर कायदो करप, कायदो करप ना, ते रेझोल्युशन पास करप की ना, हे बाकीचे आमदार थारयतले. जे आमदारांक लोकांनी निवडून हाडला ते आमदार थारयतले की त्या लोकांक ज्यांच्या तांकां निवडून हाडला त्या लोकांक लागून ते आसात की ना, की हे वोट बँकेक लागून आसा, मायग्रंटांच्या वोट बँकेक लागून. हांव सगळ्या गोंयकारांक थँक्यू म्हणटा, ज्यांच्यानी आमकां सपोर्ट केलो, ज्यांच्यानी आमकां ब्लेसिंग्स दिले, ज्यांच्यानी आमकां मोग दिलो, इतले फुडें वचपाक आमकां ताकद दिली. इन विच एवर वे तुमी आमकां सपोर्ट केले, कोणें फायनान्शियली केला आसतलो, कोणें काम करून केला आसतलो ग्रावंडाचेर, कोणें आनी खंयच्या सोशल मिडियाचेर केला आसतलो, कोणें आपल्या फ्रेंड्स एन्ड रिलेटिव्सा भितर आमच्या भितर आमचे रेव्होल्युशनरी गोवन्साचें काम व्हेलां आसतलें, पूण हे सगळें तुमकां सगळ्यांक लागून ही रेव्होल्युशनरी गोवन्साच आसा. आनी स्पेशली जे क्रांतिकारी गोंयकार जे कितलेशे ऑफर्स येयला तरी हालोंक ना आपल्या जाग्या वयले, बोल्सान पयशे नासतना केन्ना हालोंक ना, ते सगळे क्रांतिकारी गोंयकारांक लागून ही रेव्होल्युशनरी गोवन्स आसा. प्रत्येक रेव्होल्युशनरी गोवन, प्रत्येक क्रांतिकारी गोंयकार, प्रत्येक रेव्होल्युशनरी जो आसा, आयज तो रेव्होल्युशनरी ताड मानेन चलता, आयज तो रेव्होल्युशनरी गोंयांक लागून झगडटा, गोंयांक लागून मरपाक रेडी आसा. आज भरपूर ग्रुप जालात रिलीजनाच्या नावार स्प्लीट करतात, करूनही जाय तितले करून रिलीजनाच्या नावाचेर पॉलिटिक्स करतात, ते बीजेपीत न्हू, ते काँग्रेस सुद्धा करता, दुसऱ्या पॉलिटिकल पार्टी पासून करता, करूनही गोंयकार सगळे ऑब्जर्व करता, कोण कितें उलयता, कोण कितें करता, सगळे गोंयकार ऑब्जर्व करता. हेंची फोटिंगिरी ह्या असेंब्लीन आमी भायर काडया, हेंची दलालगिरी दाखोवया की हे कशे सेंट्रलाचे एजंट म्हणून वावरतात, कशे गोंय काढून हेंच्यानी विकले आनी गोंयकाराक काढले आनी हांगा भिकारी करून उडयले ते दाखोवया. परते एकदा सगळे गोंयकारांकडे मागता की तुम्ही सगळ्यांनी पोगो बिलाक लागून आवाज काढचो, तुमच्या आमदारांक ईमेल बरोवचे, फोन करचे, मेसेज धाडचे की पोगो बिलाक सपोर्ट करा म्हणून. फाल्यां म्हणपाक जायना आमकां कोणें सांगूंक ना म्हणून, करा तेंकां मेसेज, वॉट्सएप करा तेंच्या नंबराचेर, ईमेल करा तेंकां, फोन मारा तेंकां. तो आमदार खंयचोय निवडून येवं, तो आमदार फूल कॉन्स्टिट्युएंसीचो आसता, फूल पगार घेता, तो फूल फेसिलिटीज घेता. सो तो बीजेपीचो, तो काँग्रेसचो, नाल्यार आनी खंयचो म्हणून आमकां लागना, तेणे आमचे पोगो बील आयकपाक जाय, तेणे पोगो बिलाक सपोर्ट करपाक जाय जर तो गोंयकारां वांगडा आसा जाल्यार. हे पोगो बील पास जावपाक जाय जर गोंयकारांची आयडेंटिटी उरतली, गोंयकारांचे एक्झिस्टन्स उरतले, जाल्यार हे पोगो बील ह्या असेंब्लीन पास जावपाक जाय आनी हे सगळे एमएलएने ते सपोर्ट करून पास करून घेवपाक जाय. आता पंचायत इलेक्शन येता 10 तारखेर, ऑगस्टाच्या पंचायत इलेक्शन आसा, तेची तयारी आमची जातली, तेचेर हांव लायव वयतलो 1-2 दिसांनी. लोकांक आमी सांगतले आमचो प्लॅन कितें आसा, तो आमी कितें करपाक सोदता, आमचो फ्युचर प्लॅन कितें आसा पंचायत इलेक्शनाक. सगळे रेव्होल्युशनरी जे आमचे आसा क्रांतिकारी, तेंकां तेंच्या कडेन मागता
तयार रहा, एक महीनो आणि 9 दिस उरला, परते आमका कामांग लागपाक जाय, आमचे गांव आमका हातीन घेवपाक जाय, आमचे पंचायती आमच्या हातीन घेवपाक जाय, जो सेल्फ गवर्नन्स आमचो आसा, जी पावर आमची आसा पंचायत राज्याची, जी पंचायती जी पावर आसा, जी ग्रामसभेची पावर आसा, ती पावर आमी घेऊया आमच्या हातीन, आमचे गांव राखोया, आमचे गोंय राखोया, आमच्या गोंयकारांक हक्क देऊया, आमची जमीन वाटोया, आमच्या आमच्या गोंयांत कोण इन्फिल्ट्रेशन करता, जमनीचेर आमच्या कोण अटॅक करता, तांकां दाखोवया पंचायत म्हटल्या कितें, पंच म्हटल्या कितें, सरपंच म्हटल्या कितें. आतां ओगी बच्चे न्हू, परतून एकदां कामांक लागपाक जाय, परतून एकदां तो उजो आसा तो आनी वाडोवपाक जाय, तो आनी स्ट्रोंग जावपाक जाय, तेजी इंटेन्सिटी आसा ती वाडोवपाक जाय. सगळे रेव्होल्युशनरीजां कडेन मागता की आमी रेडी जाऊया पंचायत इलेक्शनाक, फूल फॉर्मान तयारी करया, परते एकदा ऑल आउट या, कोणाक भियानासतना अटॅक जातले आमचेर, कॉन्स्पिरेसीस जातले, पूण देव आमच्या वांगडा आसा, देव आमच्या वांगडा आसलो, देव आमच्या वांगडा आसतलो. सो ही युनिवर्सल पावर जी आमकां गायड करता, प्रोटेक्ट करता, ते युनिवर्सल पावराचेर ब्लायंड फेथ, ब्लायंड ट्रस्ट दवरून आमी फुडें या. गोंय आमकां वाटोवपाक जाय, हे गोंय आमचे, आमी रिस्पॉन्सिबिलिटी घेतले, ती रिस्पॉन्सिबिलिटी आमी पार पडया. थँक्यू, देव बरें करूं, लेट्स रेवल्युशन, उजो.